अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। बोगस बियाणे व खते विकणाऱ्या कंपनी व कृषी केंद्रावर तात्काळ गुन्हे दाखल करा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न न करता अंमलबजावणी करा, असल्या आशयाचे निवेदन जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले। जामनेर तालुक्यातील कृषी केंद्रात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे व खते विकली गेली, त्यामुळे शेतकऱ्यांना कपाशी, सोयाबीन, मिरची या पिकांच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। बोगस बियाणे दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे, कपाशी लाल पिवळी पडली आहे, खतांमुळे पिकं अक्षरशः जळून गेलेली आहे। कृषी कंपन्यांच्या CRS फंडामधून शेतकऱ्यांना मदत देण्याचे आवाहन युवासेना उपजिल्हा प्रमुख राहुल चव्हाण यांनी केले आहे। याप्रसंगी तोंडापूर, फत्तेपूर, शिंगोळे, मोयखेडा, सामरोद परिसरातील असंख्य शेतकरी तसेच जामनेर तालुका शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। झाली नसते, उगवलं नसतं, बरोबर आहे, त्याची वाढच झाली नसते एवढी अशी इथपर्यंत खरी, तर त्याला आपण बियाण्याचा दोष म्हटलं असं। पण तुमचं जर का म्हणणं असेल की बियाण्याचा दोष आहे, आपण त्या मी वरती कळवतो, वरतून आपल्याला कशा सूचना होईल त्याचनुसार मी प्रत्यक्ष शेतात जाऊन आलो, मी प्रत्यक्ष डोळ्यानं सगळं पाहिलं, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सगळं दाखवलं। आता हे दादा आहे, तुम्ही उभे राहा, यांनी तुम्ही किती एकर शेती कपाशी लावली? दोन एकर म्हणजे पहिले 150 झाडं पडले, नंतर 200 असे करतात, 300 झाडं उठून लागले, आणि दुसरे नवीन लावले, नवीन लावले त्यास जळूराज झाले। तुम्ही तुमच्या तक्रार देऊ शकता, काही अडचण नाही। आता दुसरा विषय, कुणाला जर का याच्यावर उपाययोजना पाहिजे असतील तर त्या उपाययोजना मी सांगतो थोडक्यात, बरोबर आहे। कृषी विज्ञान केंद्र धुळे यांनी आपल्याला काही उपाययोजना सजेस्ट केलेल्या आहेत, तेवढा लक्ष ठेवा। तुम्हाला त्याच्या जर का अंमलबजावणी करणं शक्य झालं तर करा। शेतकरी तेव्हा जर अंमलबजावणी आता सांगताय तुमचे फायदा नाही, आता आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही सगळ्यात पहिले आमच्याकडे कृषी महसूल मार्फत येतात, आम्ही सगळं पहिले आम्ही झाला गावा ते असतं, आम्ही त्यांना सांगतो, तर त्यांना तत्परामध्ये जर हे सांगलं असतं की नाही बाबा हा विषय तुम्ही करा, आतापर्यंत बऱ्याच कपाशी चुकलं, पण आता कपाशी पूर्णपणे कामातून आता एका पैशाने काहीच होऊ शकत नाही। ज्यांचं काही परिस्थिती चांगली असेल, रिकवर माझी कपाशी एक महिन्याची वस्तू होती, त्यात एकही असं काहीच प्रॉब्लेम नव्हता। पहिल्या दिवशी 5 झाडं झाले, दुसऱ्या दिवशी 30 झाडं झाली, नंतर 50 झाड अशी दिवसांदिवस वाढत चाललंय। पहिले जो विषय सांगितला की बा यंदा पाऊस लेट होत, उशिरा झाला, आणि जे सांगितलं की हे पिक यावेळेस घ्यायचे नव्हतं, ही पहिले जर गोष्ट शेतकऱ्यांना पोहोचली तर सर शेतकरी घेऊ शकता ना, आपण हे जर पहिले पोहोचले घेऊ शकता, आता ते गोष्ट काय करणार शेतकरी? पहिले तर प्रत्येकाजवळ 50-50 कृषी सगळं आमची सगळी यांच्या सहित माझी, मी पण शेतकरी, मी पण शेतकरी, आमची सगळ्यांची अपेक्षा अशी आहे, तुम्ही जरी या सगळ्या विषयामध्ये सांगत असले की बियाणं चांगलंय, पीक येतंय वगैरे, बियाणं दोष नाहीये, पण आमचं आरोप आहे की बोगस बियाणं आणि बोगस खतं वापरले गेलेले आहेत आणि शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे। ठीक आहे, चालेल। त्याच्यामुळे तात्काळ तुम्ही ऐका ना एक मिनिट, ज्या दिवशी तुम्ही निघून गेले मोहखेड्यामधनं, मी तिथून विरोधी पक्षनेते अंबादास दामलेंना फोन केला, त्यांच्याशी बोलणं झालं, तिथले जे तुमचे कृषी अधिकारी आहेत त्यांचं सुद्धा त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं, बोलणं करून दिलं। त्यांनी तात्काळ आदेश दिलेले आहेत की या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांच्या चौकशा सुरू व्हाव्यात, त्यांच्यावर केसेस दाखल करा, एक। दुसरी गोष्ट, हे जे सर्व शेतकरी आज तुम्ही तुमच्या घरी जर शेती असेल तर मला नाही असं वाटत की तुम्हाला शेतकऱ्यांचा कळबळा येणार नाही म्हणून। माझी एक तुम्हाला विनंती आहे, जर या सर्व शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे, आज या सगळ्या बोगस कंपन्या आहेत, या कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये CSR फंड या देत असतात रिकाम्या लोकांना, बरोबर, तर या कंपन्यांवर या पद्धतीचा आपण त्यांना तुम्हाला काय विनंती करता येईल किंवा त्यांच्यावर दोष केला, गुन्हे दाखल करा, काय करायचं ते करा।
यांना सगळ्या नालायक हरामखोर लोकांना सांगा, जे जामनेर मधले पण काही हरामखोर आहेत आणि राज्य लेव्हलला बसलेले पण हरामखोर आहेत, शासनाच्या नावाखाली शेतकऱ्याचा मलिदा खाण्याचं काम हे भडवे करतायत, यांना सगळ्यांना सांगा की सीएसआर फंड रिकाम्या लोकांना वाटण्यापेक्षा या गरीब शेतकऱ्यांना द्या, म्हणजे यांची सगळी जी भरपाई आहे ते निघेल. आज या मायबाप शेतकऱ्यांना काय करायचं, अपंग लोक आहेत, म्हातारे लोक आहेत, त्यांच्या घरामध्ये कोणी पाहणार नाहीये, पाच पाच दहा दहा हजार रुपये म्हणतात त्या इक्रीला खर्च केलेले, त्यांनी काय करतील ते, आज पीक मिळलेलं आहे, मी प्रत्यक्ष पाहून आलो, प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं, अक्षरशः हे जे काळं झालेलं तुम्हाला दाखवत होतो, हे काळं झालेलं, हे लाल झालेलं आहे, मला सांगा काय करतील ते. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.